इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई येथील प्राध्यापिका स्मिता लेले यांनी कोकणातल्या फळांवर संशोधन केले व त्या फळांपासून वाईन तयार केली. या संशोधनाला महाराष्ट्र राज्य सरकारच्या राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन कडून रिसर्चसाठी पैसे मिळाले. प्राथमिक ट्रायल्स डॉक्टर हेडगेवार प्रकल्प सावंतवाडी येथे झाल्यानंतर ही टेक्नॉलॉजी चिपळूणजवळ असलेल्या सावर्डे व्हॅली फूड फाउंडेशनला हस्तांतरित करण्यात आले. ह्या मायक्रो वायनरीचे उद्घाटन पद्मविभूषण श्री अनिल काकोडकर यांच्या हस्ते नुकतेच झाले. कोकणातली ही जी नैसर्गिक संपत्ती आहे तिच्यावर व्हॅल्युएडिशन जर केलं तर इथलीच एकूण म्हणजे आर्थिक घडी आणखीन उंचावण्यात खूप मदत होईल. आणि म्हणजे आपण आधीसुद्धा आंब्यापासून आंबा पोळी किंवा आंब्याचा रस किंवा जांभळाचा रस असली प्रॉडक्ट होतं करतातच आणि जात होतीशी, पण त्याच्यापेक्षा जास्त व्हॅल्युएडिशन जर करता आलं तर फायदा पण जास्त होतो असं. आणि म्हणून म्हणजे हा डॉक्टर लेलेंनी त्यांच्या संशोधनाच्या आधारावर हे तंत्रज्ञान इथवर आणलेलं आहे आणि अशा अपेक्षा करूया की हे इथून आणखीन पुढे पुष्कळ जाईल. आणि हा जेव्हा वाईन प्लांट राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या मदतीने माझ्याही काही स्टुडंट्सनी जसं तुमच्या स्टुडंट्सनी पण खूप वाईन्स वगैरे बनवलेल्या होत्या, पण ह्या सगळा जो रिसर्च आहे हा फक्त एखादा रिसर्च पेपर ह्या स्वरूपात राहिला तर त्याचा देशाला आणि समाजाला खरा उपयोग होत नाही. जोपर्यंत त्यातनं एखादा उद्योग निर्माण होत नाही, त्यातनं जॉब्स क्रिएट होत नाहीत, त्यातनं पैसा धनसंपत्ती क्रिएट होत नाही, तोपर्यंत समाज पुढे जाऊ शकत नाही. त्या संशोधनावर भर द्यायचा म्हणजे अशा प्रकारचं संशोधन आपल्या शाळांतनं कॉलेजांमधनं विज्ञान संस्थांमधनं होणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि आपल्या इथे काही अंशी तसं होतही आहे. उदाहरणार्थ ICT डॉक्टर लेले इथे बसलेले आहेत, इतरही अशा संस्था आहेत की जिथनं बरंच संशोधन पुढे येतं आहे. आत्ता इथे आपण आलो, इथे बरेचसे फूड आयटम्स बघितले, अर्थातच यू कांट मेक दॅट विदाऊट डुईंग सम रिसर्च, तो इथे तुमच्याकडे काही संशोधन होतं आहे. पण हे असं संशोधन अधिकाधिक प्रमाणात आणि त्या संशोधनाचा दर्जा सुद्धा सततचा वाढत असलेला असं होणं हे अत्यंत आवश्यक आहे. दरवर्षी कोकणामध्ये मार्च ते मे या दरम्यान जांभूळ, आंबा, कोकम यासारख्या रानमेव्याची आवक मुबलक प्रमाणात आढळते. त्या फळांमध्ये योग्य प्रमाणात आंबट व गोड चव तसेच सुरेख फ्लेवर आणि आकर्षक रंग आल्यानंतर ती फळे वाईन निर्मितीसाठी वापरली जातात. फळांचा रस किंवा चुरडलेली अख्खी फळे घेऊन वाईन बनवली जाते. आता आपण बघूया प्रत्यक्षात वाईन कशी बनवतात ते. वाईन निर्मितीच्या पहिल्या टप्प्यामध्ये फळे साफ करून त्यातील बिया पल्परच्या मदतीने वेगळ्या केल्या जातात. सेंट्रीफ्यूजने ज्यूस म्हणजेच फळांचा रस काढला जातो. हा रस त्वरित थंड करून टँकमध्ये साठवला जातो. अनावश्यक असे जंतू वाढू नयेत म्हणून सल्फरचा वापर केला जातो. साधारण 24 तासानंतर फळांच्या रसाचे तापमान 15 ते 20 डिग्री सेल्सिअस आल्यावर त्यामध्ये वाईन यीस्ट घालून फर्मेंटेशन म्हणजेच किण्वन प्रक्रियेला सुरुवात होते. या प्रक्रियेमध्ये तापमान 20 डिग्री पर्यंत राहील याची काळजी घेतली जाते. या किण्वन प्रक्रियेमध्ये रसातील शर्करेचे रूपांतर अल्कोहोल व कार्बन डायऑक्साइड मध्ये होते. या संपूर्ण प्रक्रियेला 8 ते 15 दिवस लागतात.
फर्मेंटेशन पूर्ण झाल्यानंतर जवळपास 3 महिन्यांसाठी वाईनचं एजिंग केलं जातं. प्रत्येक वाईनसाठी एजिंग ही प्रक्रिया खूप महत्त्वाची मानली जाते, कारण या प्रक्रियेमध्येच त्याची चव व अरोमा विकसित होतात, तसेच तुरटपणाही कमी होतो. वाईन जेवढी जुनी तेवढी महाग, म्हणतातच ना, जुने ते सोने. आता बघूया ताजी वाईन पुढे कशी प्रक्रिया करून पिण्यायोग्य बनवली जाते ते. एजिंग नंतर वाईनमधील यीस्ट व फळांचे कण काढण्यासाठी सेंट्रिफ्युगेशन व फिल्ट्रेशन पद्धतीचा वापर केला जातो. प्लेट व फ्रेम फिल्टरमधून वाईन फिल्टर केली जाते. यामध्ये असलेल्या प्लेट व फ्रेम ह्यांच्यामध्ये फिल्टर पेपर ठेवले जातात, ज्याच्या मदतीने यीस्ट व फळांच्या कणांना वेगळं करण्यास मदत होते. संयंत्रात जाण्याआधी व बाहेर आल्यावर वाईनची स्पष्टता तपासली जाते. बॉटलिंगच्या आधी ही वाईन कार्ट्रिज फिल्टरमधून पाठवली जाते, जेणेकरून अतिसूक्ष्म असे बॅक्टेरिया वाईनमधून काढले जातात. वाईन पारंपरिक पद्धतीमध्ये लाकडी बुधले म्हणजेच वुडन वॅट किंवा बॅरल वापरून साठवली जाते, पण द्राक्षांसाठी हे जास्त महत्त्वाचे आहे. आपली कोकणातील फळे जसे आंबा फणस निसर्गाने इतकी छान घमघमीत सुगंधित बनवली आहेत की फ्रूट वाईनसाठी फ्लेवर डेव्हलपमेंट सोपे जाते. बॉटलिंगच्या वेळी वाईनची ऑक्सिजनसोबत रिॲक्शन होऊ नये म्हणून नायट्रोजन गॅस सोडण्याची दक्षता घेतली जाते. अशा या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी व सावर्डे व्हॅली फूड फाउंडेशन यांच्या संयुक्त परिश्रमामुळे निर्माण केलेली पहिलीच अशी फळांची वाईन म्हणजेच फ्रूटाईन आता लवकरच उपलब्ध होणार आहे. आता शेवटी तुम्हाला एक इंटरेस्टिंग स्टॅटिस्टिक सांगते. जगात सर्वात जास्त फॅटी आणि जंक फूड फ्रेंच लोक खातात. मोठ्या प्रमाणात चीज केक चॉकलेट मीठ याशिवाय फ्रेंच जेवण होतच नाही. म्हणून तर तळलेल्या बटाट्यांच्या लांबट फोडींचे नाव सुद्धा फ्रेंच फ्राईज असे आहे. पण गंमत म्हणजे स्टॅटिस्टिक्स प्रमाणे जगात सर्वात कमी हृदयरोगी म्हणजेच हार्ट पेशंट कोणत्या देशाचे आहेत बरं? उत्तर आहे फ्रान्स. फ्रेंच लोकांना हे आरोग्य कसे साध्य होते? ही जादूची कांडी म्हणजेच रोज योग्य प्रमाणात वाईनचे सेवन. जेवणाआधी जेवणामध्ये व तसेच जेवण झाल्यानंतर अशा अनेक वाईन्स घेण्याची प्रथा फ्रेंच लोकांमध्ये आहे. तेव्हा आजपासून योग्य तो संदेश घेऊन भारतातील युवा पिढीने आपले आरोग्य सांभाळले पाहिजे. लक्षात असू द्या, वाईन म्हणजे दारू नव्हे. वाईन म्हणजे किण्वन प्रक्रिया केलेला फळांचा रस. दुधाचे योग्य प्रकारे किण्वन करून दही बनवले जाते. दही म्हणजे कुजलेले नासलेले आंबवलेले दूध नव्हे. हेच विज्ञान फ्रूट वाईनसाठी आहे. जास्त प्रमाणात अल्कोहोल असलेले मद्य मेंदूवर दुष्परिणाम करते आणि ते अपायकारक ठरते. परंतु बऱ्याचशा वाईन्स व या प्रकल्पातील फ्रूटाईन ही कमी अल्कोहोलयुक्त आहे. तसेच फळातील नैसर्गिक साखरेचे रूपांतर अल्कोहोलमध्ये झाल्याने ही फ्रूटाईन डायबेटिक फ्रेंडली सुद्धा आहे. शिवाय ही फ्रूटाईन विविध अँटीऑक्सिडंट्स नैसर्गिक रंगद्रव्यांनी भरपूर असे एक आरोग्यपूर्ण पेय आहे, जसे आयुर्वेदातील असं. म्हणूनच वी से अ ग्लास ऑफ फ्रूटाईन अ डे कीप्स हार्ट अटॅक अवे.